हाय फ्रेंड्स नमस्कार मी कैलास मास्टे तुमचं अनायकड्यांच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय ओके तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं आपण सिरीज सुरू केलेली आहे कशाची पर्यावरणाच्या एकूण प्रश्न समजायची रोज आपण पर्यावरणाच्या पर्यावरणाचे क्रमांना प्रश्न बघतोय त्या प्रश्नामध्ये जे आजपर्यंत आता ही आपली सिरीजचा तिसरा पाठ सुरू आहे प्रत्येक सिरीज मध्ये आपण कुठल्या दहा पंधरा असे प्रश्न आपण घेतोय घेतले क्रॅक ऑल महाराष्ट्र विथ क्रॅक महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे याला तुम्हाला काय सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला काय होतील माझे प्लसचे लेक्चर तुम्हाला बघायला भेटतील ओके तर हे जे युट्यूब चॅनल आहे क्रॅक एम पी सी विथ इंडिया लर्निंग प्लॅटफॉर्म ह्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्याच वेळेस तुम्हाला प्लसचे सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस भेटतील रेकॉर्डेड क्लासेस भेटतील आणि एका विषयाचे बेस्ट एज्युकेटरकडून तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये क्लास इथं अव्हेलेबल आहेत ओके ही माझी माहिती आहे माझं नाव कैलास शशराव मास्टे इथे लाईव्ह क्लासेस आहे डेली सिलेबस पूर्ण कव्हर केला जातो तुम्हाला डाऊट असतील काही चार्ट असेल तुम्ही डायरेक्ट एज्युकेटर लॅपटॉपचे एज्युकेटर सह सगळ्यांना तुम्ही चार्ट करू शकता डाऊट विचारू शकता इथं वेगवेगळ्या विषयाचा सिलेबस कव्हर करून देतो इंडियन इकॉनॉमी हिस्ट्री मॅथमॅटिक्स या संदर्भातला आता एम पी एस सी सबस्क्रिप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते जर तुम्हाला घेणं असेल तर बघा इथं एक दोन तीन क्रायटेरिया दिलेत एक दोन महिन्याचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन याचा काहीही फायदा होणार नाही ओके तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर कमीत कमी तुम्ही एका वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे जे की तुम्हाला मी इथं दाखवून देतो एका वर्षाचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर त्याचा तुमचं काय बेनिफिट आहे जर समजा एका वर्षाचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर ते आहे तुम्हाला इथं बारा महिन्याचं ज्याचे आहे सात सात हजार रुपये ओके आणि ते जर तुम्ही दोन वर्षाचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला इथे आठ हजार चारशे रुपये आहे आणि जर तुम्ही कैलास नावाचा हा जो माझा रेफरल कोड आहे कैलास के ए आय एल एस हा जर वापरला तर तुम्हाला चोवीस महिन्याचं सबस्क्रिप्शन हे आठ हजाराऐवजी जे आठ हजार दिले तिथं ह्याच्याऐवजी तुम्हाला इकडे किती रुपयाला भेटणार आहे तीनशे पंधरा ई एम आहे आणि ते तुम्हाला भेटणार आहे सात हजार पाचशे साठ रुपयाला त्याच पद्धतीनं जर बारा महिन्याचं तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं आणि तुम्हाला दहा टक्के ऑफ आहे जर माझा रेफरल कोड के ए आय एल एस वापरला तर ते सात हजारऐवजी था तुम्हाला इथे सहा हजार तीनशे रुपयाला भेटणार आहे मग तुम्ही शक्यतो एक तर बारा महिन्याचं सबस्क्रिप्शन घेणं तुम्हाला परवडणार आहे नाहीतर चोवीस महिन्याचं सबस्क्रिप्शन एक दोन महिन्यात सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला अनअकॅडमीवर कमी फायदे होतात लक्षात म्हणजे एक दोन महिन्यात तुम्हाल तुम्हाला किती शिकणार जास आहे तुम्ही तर तुम्हाला जास्तीत जास्त एज्युकेटेड जास्तीत जास्त विषय पूर्ण जीएस कंटेंट कम्प्लीट करून घेणं प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेणं आणि सराव प्रश्नपत्रिका सोडणं आणि आयोगाच्या पेपरचा जेवढे काय आयोगाचे पेपर झाले आयो त्याचं विश्लेषण करून घेणं आणि सराव प्रश्नाचं जास्तीत जास्त जास प्रॅक्टिस करायला तुम्हाला अन एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आता मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो मी इकॉनॉमिक्स आहे एच आर एच आय डी आहे इन्व्हायरमेंट जे सब्जेक्ट घेतोय ह्या सब्जेक्टमध्ये शक्यतो सर्व विद्यार्थ्यांचं म्हणजे जेवढी कुठली आपले एम पी सी ची अभ्यास करणारे विद्यार्थी असतील राज्यसेवेचा अभ्यास करणारे असतील एम पी एस सी मेन्स अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा कंबाईनचा अभ्यास करणारे प्री कम्बाईन्सचे विद्यार्थी असतील तर मी इकॉनॉमिक्स तुम्हाला संकल्पना जी आहे तुम्ही रेफरन्स मटेरियल अवेलेबल आहे तुमच्याकडे तुम्ही क्लास पण केला आहे पण तुमच्या संकल्पनेची क्लॅरिटी झाली नाही माझा भर हा आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून देणं आणि तुमच्या सर्व संकल्पनाचे जास्तीत जास्त सोडवणूक करणं बरोबर संकल्पना कळली तरच अप्लाइड बेसचे जे काही क्वेश्चन विचारले जातात त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येते त्याचे उत्तर तुम्हाला सोडता येतात बरोबर असेच अप्लाइड बेसचे प्रश्न करंट इव्हेंट ज्याला आपण म्हणू इव्हेंट बेसवर जे प्रश्न येतात ते आहेत इन्व्हायरमेंटच्या बाबत पण काही कन्स्टिट्युअल्स संदर्भात प्रश्न येतात इव्हेंट बेसच्या संदर्भात प्रश्न येतात बरोबर तर असे प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला तुमचा एकदम अभ्यासच तगडा पाहिजे जर समजा तुम्ही अभ्यासच आपला फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ रट्टा मारलाय आणि कन्सेप्ट काही आपल्याला समजल्याच नाहीत त्यामुळे कन्सेप्ट समजली की पाठ करा तो पण कुठलंही काही पाठ करू नका लक्षात दिल्या मित्रांनो चला आपण आता आपल्या प्रश्नांकडे वळूया तर माझं सांगणं एक आहे की तुम्ही जास्तीत जास्त फोकस हा तुमचा संकल्पना अंडरस्टँडिंग करून आणि ते पाठ करण्यावर असायला पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं होतं फॅक्च्युअल डाटाला वे लई वेळ नाही लागत फॅक्च्युअल डाटाला जर आपण एक बैठक मारली तर आपण फॅक्च्युअल डाटा बऱ्यापैकी त्या सब्जेक्टमधला कव्हर करतोय हा तर मग तुमचं तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही ही संकल्पना जास्तीत जास्त समजून घ्यायची आणि त्या पाठ करायच्या लक्षात मग परीक्षेचा रिझल्ट बघा आणि ते संकल्पना कळल्या की तुम्हाला राज्यसेवेच्या मेन्स मुख्य आणि कंबाईच्या मुख्य पेपरचा सराव करायचा मुख्य पेपरचा सराव करायचा मग तुम्ही पुर्लींच कडे यायचं लक्षात मग तुम्हाला बघा थोडा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि त्याचा आपल्याला फीडबॅक पण भेटतो माझा भर कशावर आहे की तुम्हाला जास्तीत जास्त संकल्पना सोडून देण्यावर आहे आता बघा प्रश्न पहिला आहे की यांनी ऑप्शन आणि हे जवळपास मिक्स केलंय बरोबर प्रश्न पहिला आहे रोग रोगनाशकांचा अधिक वापर केल्यास होणारे परिणाम म्हणजे होणारे परिणाम म्हणजे कोणते परिणाम होणार आहेत रोग रोगनाशकाचा म्हणजे एखाद्या रोगावरचा कीटकनाशके जे आपण वापरतो काय वापरतो कीटकनाशके कीड काय दिला आपण कीड रोगनाशक म्हणजे एखाद्या पिकावरच कीड पडली आणि त्याच्यावर जे रोगनाशक वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो कीटकनाशके बरोबर म्हणजे वे वेगवेगळे कीटकनाशके आपण काय करतो वापरत असतो तर ह्या कीटकनाशकांचा अधिक वापर केल्यास कुठले परिणाम होतात हे आपल्याला प्रश्न विचारताय बरोबर म्हणजे बघा आता फवारणी तुम्हाला सगळ्याचा परिचय असा शब्द आहे कुठला फवारणी बरोबर आता जे पीक आलंय कापणीला ते आलेले पीक कुठले आहेत सोयाबीन ज्याची कापणी झाली मार्केटमध्ये आता सोयाबीन विकायला आहे मराठवाड्यामध्ये याचं सगळ्यात जास्त पीक घेत बरोबर सोयाबीन हे पीक या पिकाला पी जवळपास तुम्हाला तीन ते चार फवारण्या कराव्या लागतात हे पीक सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या शेतकऱ्याच्या हातात पडेपर्यंत त्याच्यावर किती फवारणी करावं लागतात तीन तीन फवारणी तुम्ही ज्या वेळेस याच्यावर तीन फवारणी करता त्यावेळेस वेगवेगळ्या औषधाचा आपण वापर करतो पहिली फवारणी ज्या वेळेस आपण करू त्यावेळेस वेगळं औषध वापरतो लाईट असेल त्याचा दुसरी फवारणी आपण म्हणजे रोगरसारखी भयानक औषध वापरतो तिसऱ्या फवारणीमध्ये परत सुद्धा आपण त्याचा चट्टा फूल आहे आणि शेंगा परिपक्वता होण्यासाठी किंवा इथं कीडनाशक कीडचा नाश करण्यासाठी त्याला आपण कीटकनाशक असं म्हणतो कीडनाशकांचा इथं वापर करतो पीक तुमच्या आता हाताला येते तोंडाला आले आणि ते जायला नको त्यामुळे तुम्ही तिसरी फवारणी करता बरोबर मग हे सोयाबीन उदाहरण तुम्हाला कसं सोयाबीनच्या पिकावर सांगितलं असं वेगवेगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्यावर सुद्धा फवारणी केल्या जाते तर त्याबाबतचा हा प्रश्न आहे कीड रोगनाशक म्हणजे कोणाला म्हणायचं कीटकनाशक जे आपण वापरतो किंवा फवारणी करतो बरोबर त्याचा फवार आपण पिकाला देतो तर त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे ह्याचा जर अधिक वापर झाला गरजेपेक्षा जास्त वापर तर कुठला परिणाम होतो ऑप्शन दिला बायोएक असं म्हणतात आणि पुढचा त्याला लागून जो ऑप्शन आहे जैव विस्तृतीकरण त्याला बायो मॅग्निफिकेशन असं म्हणतात आणि तिसरा पर्याय दिलाय आंधळेपणा चौथा पर्याय दिलाय वरील सर्व बरोबर तर आता विद्यार्थी मित्रांनो ह्याचं जे उत्तर दिलेले आहे याचं उत्तर आहे जैवसंचय किंवा बायो अॅक्युमिलेशन तसेच जैव विस्तृतीकरण म्हणजे बायोमॅग्निफिकेशन याचं उत्तर आहे आता बघा युट्रोफिकेशन हेच उत्तर कसं काय नसणार आहे तुम्हाला एक माहित पाहिजे इथं की ज्यावेळेस युट्रोफिकेशनचा आपण विचार करतो इथं शैवालांची मोठ्या प्रमाणामध्ये युट्रोफिकेशन मध्ये वाढ होत असते युट्रोफिकेशनची ची शैवालात वाढ होण्याचं कारण काय पोषण द्रव्यांचा अतिरिक्त इथं पुरवठा झालेला असतो युट्रोफिकेशन मध्ये काय होतं पोषण द्रव्य पोषण पोशन, पोषण द्रव्य यांचा अतिरिक्त पोषण द्रव्याचा अतिरिक्त वापर होत होत कुठं इलेक्ट्रिफिकेशनमध्ये अतिरिक्त वापर झाल्यामुळे पोषण द्रव्याचा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये काय होते शैवालांची वाढ होत असते मग इथं याचा अतिरिक्त वापर झाला तर त्याचा परिणाम हा शैवालांच्या

म्हणून युट्रोफिकेशन हे याचं उत्तर नाही कीटनाशकांचा अधिक वापर म्हणजे इथं पोषण द्रव्य अतिरिक्त येतात मग मला सगळ्या कीडनाशक आहेत एखाद्या पिकावर कीड बल्ली बरोबर त्याला फवारणी करायची आहे तुम्हाला त्याचा कीटनाशकाचा वापरच होत नाही ना युट्रोफिकेशनमध्ये तिथं कुठल्या कीटनाशकाचा वापर करणार आहे तर मग अशा जे ज्यावेळेस शेवालांचा अतिरिक्त वाढ होतो आणि अतिरिक्त वाढ होऊन जे तलावामध्ये त्याचं शाश्व्याचे प्रमाण सास्ते त्याला आपण युट्रोफिकेशन म्हणतोय म्हणून आता आंधळेपणा बघा जो तिसरा पर्याय दिला आहे आंधळेपणा आंधळेपणा याचं उत्तर का नसणार आहे कारण आंधळेपणा कारण तुम्हाला कितीही कीटकनाशक वापरला तर तुम्हाला कधी आंधळेपणा आलेले आपण कधी ऐकत नाही किंवा कीटकनाशक वापरून एखादी व्यक्ती आंधळी झालेली आहे असं माझ्या तरी कधी बघण्यामध्ये नाही फक्त एवढं होतं त्याचा परिणाम काय होतो डोळे मात्र जळजळ करतात आपले बरोबर आपण जास्त ताकदीचे जर कीटकनाशक वापरले तर डोळ्याचा जळजळपणा आहे तो त्याच्यावर कुठल्या कुठल्या कीटकनाशकामध्ये सल्फर डायऑक्साईड प्रमाण जास्त असते गंधकाचं प्रमाण जास्त असते त्यामुळे अंगावर वगैरे जळजळपणा होतो त्यामुळे ह्याचं उत्तर काय जैवसंच बायोआक्युलेशन किंवा जैव विस्तृतीकरण हे आहे दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न काय दिलाय खालील विधानांचा नीट विचार करा हा भारतातील जैवविविधेची कारणे दिलीत बरोबर आता कुठली कारणे आहेत आणि कुठली कारणे नाहीत हे आपल्याला बघायचं आहे भारतातील जैवविविधतेची कारणे दिली असताना त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलाय हवामान स्थितीमध्ये विविधता पहिला ऑप्शन काय दिलाय हवामान स्थितीमध्ये विविधता भारतामध्ये पहिलं तुम्हाला हे संकल्पना माहिती पाहिजे की जैवविविधता म्हणजे काय प्रश्न जर तुम्हाला सोडायचा असेल तर पहिल्यांदा आहे जैवविविधता जैविविधतेला इंग्लिशमध्ये शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो बायोडायव्हर्सिटी काय आहे बायो डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आता जैवविविधता बायोडायव्हर्सिटी हा महत्वपूर्ण कशासाठी आहे की तुमच्या तिथं प्राण्यांची बरोबर प्राणी वनसंपदा वनसंपदा प्राणी असेल वनसंपदा असेल वन किंवा वन्यजीव म्हणजेच प्राणी आले बरोबर वृक्ष वल्ली हे सगळं चाल या वनसंपदेमध्ये तर ह्या बाबी म्हणजेच काय बघा उदाहरण जर तुम्हाला सांगितलं जैवविविधता कधी की जैविक घटक जे वर लिहिलेत जैविक घटक जैविक घटक आणि प्लस अजैविक घटक जैविक घटक आणि अजैविक घटक यांचा आता परिसंस्थेची व्याख्या आपण करताना सांगितलं पर्यावरणाचा असणारा संबंध मग हे बायोडायव्हर्स जैविक आहे की तुम्हाला जैविक आणि अजैविक घटकामधले आता इथे समजा सजीव आहेत बरोबर जैविक घटकातले सजीव आणि अजैविक घटकाच्या बाबत जर आपण बघितलं हवामान ढोबळमानाने बघू आपण हवामान किंवा वातावरण वातावरण ह्याचा परिणाम बाजूच्या सजीव सृष्टीवर होतो आणि तिथं विपुल प्रमाणात पाऊस अजैविक घटकाचा भाग आहे पाऊस किंवा तापमान तापमान वारे वारे ह्या बाबी किंवा आर्द्रता आर्द्रता बाष्प ज्याला आपण ह्या बाबी ज्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात किंवा विपुल प्रमाणात असतात अशा ठिकाणी जैवविविधता विपुल प्रमाणात असते जैवविविधता काय विपुल प्रमाणात असते जैविविधता ही कशी असते विपुल प्रमाणात असते आता याचं जर उदाहरण बघितलं बघा विषुववृत्तीय पट्टा जर बघितला तुम्ही शून्यांश सेल्सिअसचा बरोबर विषुवृत्तीय पट्टा इथं काय आहे या विष्वृत्तीय पट्ट्यामध्ये तो पृथ्वीच्या मध्य भागातून जातो बरोबर अंश सेल्सिअस तर ह्या विष्वृत्तीय पट्ट्यामध्ये तुम्हाला ह्याला आपण समशीतोष्ण कटिबंधाचा विष्ण सॉरी पट्टा असत उष्ण उष्णकटिबंध हे प्रदेशाचा विन्यतेवर पाच अंश सेल्सिअस खाली पाच अंश सेल्सिअस बरोबर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे तर ह्या पट्ट्यामध्ये जे विता विपुल प्रमाणात आढळते तुम्हाला आणि ही विपुल प्रमाणात आढळ आडन, आढळण्याचं कारण काय इथं मुबलक म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पण पडतो पाऊस पण इथं खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि तापमान पण इथं दुपारच्या वेळी तापमान पण खूप असते बरोबर त्यामुळं इथे जे वन आणि वन्यजीव हो। जे सृष्टी उदय असले बायोडायव्हर्सिटी त्याच्यामध्ये इथे वैविध्य आहे इथे जास्त प्रकारामध्ये बायोडायव्हर्सिटी विकास झालेला आहे लक्षात याला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी किंवा जैविधता कळलं आता आता चला कशामध्ये ऑप्शनवर हवामान स्थितीमध्ये विविधता जैविधता वेगवेगळ्या भारतामध्ये जैविध्य आहे बायोडायव्हर्सिटी आहे त्याला एक रिझन दिलं हवामान हवामान स्थितीमध्ये विविधता बरोबर आता हे काय बघा मी इथे दिले तुम्हाला जैविक आणि अजैविक घटकाचा सजीवावर जो काय परिणाम होऊन तिथे तुम्हाला वेगवेगळी जैव जैविकता बघायला मिळते वनस्पती वेगळी भेटते तर हवामान इथं वेगवेगळं का आहे तर मी तुम्हाला सांगत याच्या आजचं जे आपण लेक्चर घेतलं ले, संध्याकाळचं तर ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की आय एम डी नावाची जी संस्था आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ह्या संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळे हवामानाचे विभाग आहे बरोबर वेगवेगळे आपल्या देशामधले हवामानाचे विभाग पडतात आणि ह्या विभाग पडण्याचं कारण काय वायव्य हवामानाचा विभाग वेगळा आहे पश्चिम हवामानाचा विभाग वेगळा आहे पूर्वी हवामानाचा विभाग वेगळा आहे दक्षिणेचा हवामान विभाग वेगळा आहे उत्तरेचा हवामान विभाग वेगळा आहे असं वेगवेगळे प्रकार पडतात कारण भारत भारताचं एकूण क्षेत्रपट त्याला कारणीभूत आहे देशाचं स्थान आणि विस्तार हे त्याला कारणीभूत आहे भारताची जी रचना आहे उंच पर्वतरांग शिखर गाळाचे मैदान पठार दख्खन आणि त्याला गोड्या पाण्याचे असणारं आच्छादन हे जी रचना आहे भारताची त्याच्या भारता भारताच्या दक्षिणेकडून पूर्ण अरबी समुद्र आणि हिंदी महासागरानं भारताच्या दख्खनचा जो दक्षिणेकडचा भाग आहे ह्याला पूर्ण झाकल्या गेलेला आहे तर ह्या हवामानाच्या विविधतेमुळं अशी स्थिती असल्यामुळे देशाचा स्थान व विस्तार हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं पचनेचा बदल असल्यामुळे इथे जैवयुद्ध विपुल प्रमाणात दिसते आणि ती जैवयुद्ध जर आपण काउंट केली तर बघा उत्तर भारतामध्ये तुम्हाला वेगवेगळा मानवी जीवन बघायला भेटेल मानवी जीवन उत्तर भारताही लोकांचं तसंच लोकांच्या जीवनाच्या मानवाच्या जीवनाच्या बदल पंजाबी लोकांची राहणीमान आणि पंजाबी लोकांचं जीवनमान वेगळं आहे महाराष्ट्रीयन वेगळं आहे तसंच तुम्ही दक्षिणेकडे गेला तर केरळ तमिळनाडू केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश ह्या लोकांचं जीवनमान वेगळा आहे सोबतच काय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ह्या राज्यानुसार इथं पक्षी किंवा प्राणी पक्षी प्राणी वृक्ष आणि पिके अन्नधान्याची कुठली पिके त्या त्या प्रदेशानुसार बदल होतात पंजाब मध्ये जे पिकं घेतो पंजाब मध्ये जे पिकाचं आहे पंजाब मध्ये जे व्यक्तीचं राहणीमान असेल तिथं जे जी जीवनमान आहे तिथल्या व्यक्तीची शरीर रचना ही तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशच्या किंवा तेलंगणाच्या लोकांच्या शरीररचनेपेक्षा वेगळी आहे त्याला हे हा जो बाबा आहे ही जी जैवविधता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे जम्मू काश्मीर तसेच हिमालयाची पर्वतरांग तसेच जर आपण बघितलं गारो खाशी जैंत या टेकड्या म्हणजे कुठल्या ईशान्य भारताकडे जर आपण गेलो तर तिथले जे सेवन सिस्टर आहेत त्या सेवन सिस्टरमध्ये गारो खाशी जैंतिया ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या टेकड्यामधलं जर जीवनमान बघितलं ह्या टेकड्यामध्ये जर बायोडायव्हर्सिटी बघितली जैवविद्या तर तिथे तुम्हाला विपुल आणि वैविध्य प्रमाणात असेल त्याच पद्धतीनं पश्चिम घाटाची जर जैवविधता बघितली कुठला जे गुजरातपासनं पश्चिम घाट आपला आहे तो जो आपला महाराष्ट्र गोवा करळ कर्नाटक ते श्रीलंकेपर्यंतचा तर इथली जी पश्चिम घाटातली जैविक वेगळी आहे तुलनेनं कोणाच्या पूर्व घाटापेक्षा तसंच त्याच्या तुलनेने हिमालयापेक्षा ज्याला आपण पूर्व हिमालय म्हणतो तर ती तुम्हाला वेगळी दिसून येईल बरोबर आता मग हे हे काय आहे इंडो म्यानमार नावाचे एक आपलं काय म्हणू आपण त्याला जीवावरण रिझर्व एक सेक्टर आहे तर ते आपण पुढं बघणार आहे या, या जा आहे नुसा नुसार, नुसार, तर मग ह्या ह्या ज्या बाबी आहेत तर ह्या बाबी त्या त्या देशातल्या प्रदेशांच्या विस्तारानुसार हवामानानुसार आणि तिथल्या जमीन किंवा तिथल्या पृथ्वीच्या भूगर्भाच्या रचनेनुसार याच्यामध्ये बदल होत असतो म्हणून आता याचं उत्तर बघा आता हवामान स्थितीमध्ये विविधता आहे तर बायोडायव्हर्सिटी असतात भारतामध्ये आहे हे विधान बरोबर आहे अफाट मानवी संख्या अफाट मानवी संख्या हे काय लक्षण आहे का एक हो एकशे तीस कोटी झाली तर तुमची बायो बायोडायव्हर्सिटी वाढणार आहे काय मी तुम्हाला काय सांगितलं हवामानामध्ये बदल झाला की तिथल्या लोकांच्या रचनेमध्ये बदल होतो त्यांच्या लोकांच्या स्ट्रक्चरमध्ये पंजाबी लोकांचा राहणीमाल पंजाबी लोकांची शरीरयष्टी वेगळी आहे केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश लोकांपेक्षा महाराष्ट्रीयन लोकांची शेअरएस्टी वेगळी आहे कोणापेक्षा मेघालय मणिपूर मिझोराम इकडे जे राज्य आहेत ह्या राज्याचे जे लोक बघितले ते आहेत इंडियन पण दिसतात चायनीज साखे बरोबर म्हणजे ते त्यांच्या भूगर्भाच्या रचनेनुसार त्यांचे शरीरस्टी आहे तिथले प्राणीसुद्धा इथल्या प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत मधला वाघ सुंदरबन मधला सुंदर जो वाघ वेगळा तो पट्टेदार वाघ आहे पण आपल्या तडबा अभयारण्यातला वाघ हा आणि तो वाघ वेगळे वेगळे आहे म्हणजे हे काय आहे ह्याला कारण आहे एक हवामान बरोबर आफाट लोकसंख्या हे त्याचं कारण नाही देशाचे स्थान आणि विस्तार देशाच्या पश्चिमेपासून ते फार पूर्वेपर्यंतचा विस्तार दक्षिणेपासून ते उत्तरपर्यंतचा विस विस्तार ते रेखांकामध्ये असणारा भारताचा विस्तार आणि अक्षांशामध्ये असणारा भारताचा विस्तार त्याच्यामुळं भारताच्या हवामानामध्ये विविधता दिसून येते तसंच भारताच्या भूगर्भ रचनेतील बदल हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे या भूगर्भ रचनेतील बदलामुळंच खसदऱ्या निर्माण झालेल्या दऱ्या निर्माण झालेल्या आहेत नद्या नदी प्रणाली अस्तित्वात आलेल्या आहेत पर्वतरांगा हिमालयीन पर्वतरांगा निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून ह्या तीनही बाबी भारतीय जैविधेचे महत्वाच्या आहेत म्हणजे उत्तर कुठलं येईल आपलं अ क ड म्हणजे उत्तर क्रमांक तीन अटिट ओके चला पुढं प्रश्न क्रमांक तीन योग्य जोड्या जुळवा त्याच्यामध्ये एक यादी पहिली दिली आणि दुसरा आहे यादी दोन नंबरची बरोबर पहिल्या यादीमध्ये काही जीवावरण दिलेत दुसऱ्या यादीमध्ये त्यांचे ठिकाण दिले आता हे जीवावरण राखीव क्षेत्र आहेत हे जे आहेत जीवावरण राखीव बायोस्फेर रिझर्व क्षेत्र आहेत हे बरोबर जीवावरण राखीव क्षेत्र असंही म्हणतो आपल्याला हे जे आहेत एक दिले मन्नारचं आखा जोड्या लावायचे आहेत तुम्हाला दुसरं दिले मन्नारचा का दुसरं दिलं शिमलीपाल तिसरं दिले देहांग देबांग आणि चौथे दिले पंचमढी बरोबर इकडे ऑप्शनमध्ये दिले मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश ओरिसा आणि तमिळनाडू तर मला एक सांगा आता हे फॅक्च्युअल डाटा हे तुम्हाला पाठच पाहिजे हे तुम्हाला माहितीच पाहिजे ह्याच्यात कुठलीही कन्सेप्ट नाही आता जीवावरण जे आहेत बाय बायोस्पेअर रिझर्व सेक्टर जे आहेत हे त्या नुसार तिथल्या तिथल्या प्रदेशाच्या स्थानानुसार आदिवासानुसार परिस्थितीकीय सुस्थाने जे आपण बघितलं निश ज्याला आपण म्हणू तर तिथल्या त्या त्या बाबीनुसार ह्याचं वर्गीकरण केलेलं आहे ते तिथली खासियत आहे ते तिथलं त्यांचं वैशिष्ट्य आहे लक्षात म्हणून याला जीवावर राखू शकत असं म्हणतात तर मग बघा आता मन्नारच्या आगात तुम्हाला एक तरी माहित आहे मला याच्यातलं माहित आहे पंचमढी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे बरोबर मग आता पंचमढी हा ड जो पर्याय आहे तो मध्य प्रदेश एक ह्या पर्यायाशी सुसंगत आहे का बघा क ख हा हे ऑप्शन मध्ये दिले ओके तर ड जो आहे इथं आहे ड बरोबर ड ऑप्शन इथं आहे तर हा ड पर्यायचं ऑप्शन एक हे आहे काय बघा बरं एक पहिल्यांदाच दिलं काय दिले, दिले डोळे झाकून उत्तर लिहायचं अ त्यांनी यांनी इथं क दिलं अ ब आणि ड असे ऑप्शन द्यायला पाहिजे ओके त्यांनी आपले दिले कळलं मला पंचमढी हे मध्य प्रदेश आहे ते माहित मा आहे मला एवढं एकच माहिती आहे बाकी याच्यातलं काहीच माहीत नाही तरी माझं उत्तर शंभर टक्के बरोबर आलं का की पंचमढी मध्य प्रदेशमध्ये आहे तर मग मध्य प्रदेश पंचमढी हे इथं डी ऑप्शनला दिलं बरोबर ड घेतलो मी आणि मध्य प्रदेश हे एक नंबरला आहे ड उत्तर एक असेल तर बघा खाली मला डचं उत्तर काही दिसतंय का तुम्हाला दुसरं नाही बरोबर मग कचं उत्तर एक आहे पण तुम्हाला माहिती आहे ते फिक्स डच आहे म्हणजे हा ऑप्शन कटला तुमचा उत्तर एक दिलंय बरोबर ग ऑप्शन हा कटला कारण तुम्हाला माहित आहे तो डचाच आहे त्याच पद्धतीने एक हा ऑप्शन कटला राहिलं काय हे म्हणून आता बघा हे बायो जी, जीवावरून राखीव क्षेत्र जे आहेत एकूण जीवावरून राखीव क्षेत्र भारताची आपण जे यादी बघितली ते एकूण दहा आहेत बरोबर पण पर आता शेवटचे जे जीवावरून राखीव क्षेत्र आपण एकूण सोळा आहेत आणि शेवटचे जीवावरून राखीव क्षेत्र पन्ना आहे बरोबर पन्ना हे आणि हे आहे मध्य प्रदेशमध्ये कुठ मध्य प्रदेश भारताने जे यादीत समावेश केलेत ते एकूण दहा आहे बरोबर आणि आता टोटल किती झाले सोळा तर आता बघा तुम्हाला मध्य आता राज्यानुसार जर आपण बघितलं काही तुम्हाला ओळख करून देतो फक्त मध्य प्रदेश राज्याचा आपण जर विचार केला तर मध्य प्रदेश राज्यामध्ये जे आता आपण इथे लिहिलंय पंचगडी काय पंचमढी पंचमढी हे एक जीवावरण राखीव क्षेत्र आहे मध्य प्रदेशमध्ये दुसरे जीवावरून राखीव क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये पन्ना जे मी वर लिहिलंय बरोबर पन्ना आणि आणखी एक महत्वाचं जर राखीव क्षेत्र जर आपण इथं बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या एम पीच्या बाबत जर सांगायचं असेल आपल्याला तर इथं वेगवेगळे राखीव क्षेत्र असताना एक अचानक मार आणि अमरकंटक नावाचा आहे काय म्हणतात त्याला अचानक मार आणि अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये इथं असणार अचानक मार अचानक मार याला अमरकंटक असं पण पुढं काय आहे दुसरं याला नाव जोडून अमरकंटक अमरकंटक आणि हे मध्य प्रदेश सोबत अचानक मार आणि अमरकंटक मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोन राज्यात आपल्याला बघायला मिळते मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये कळलं तर आता हे जे आमरकंटक आहे ते तुम्हाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बघायला भेटणार आहे याचं बघा नाव अचानक मार अमरकंटक असं नाव आहे अचानक मार अमरकंटक म्हणजे न सांगता रट्टी दिलेत आपल्या लक्षात अशा पद्धतीने तर आता हे झालं मध्य प्रदेशच्या बाबत आता बघा सर्वात प्रथम जे जीवावरून राखीव क्षेत्र तयार करण्यात आलं भारतामध्ये तर ते आहे एक नंबरचं म्हणजे निलगिरी कुठलं आहे निलगिरी आणि हे कुठल्या राज्यात आहे तमिळनाडू कुठल्या राज्यामध्ये आहे तमिळनाडू मध्ये तुम्हाला हे निलगिरी हे क्षेत्र तुम्हाला बघायला भेटेल बरोबर आणि दुसरं आहे नंदादीप नंदादीप बरोबर नंदादीप हे जे क्षेत्र आहे राखीव क्षेत्र हे तुम्हाला उत्तराखंड या राज्यामध्ये बघायला भेटणार कुठल्या राज्यामध्ये आहे ते उत्तराखंड या राज्यामध्ये आणि पुढचं आहे मानस नावाचं मानस हे जर आपण बघितलं तर ते तुम्हाला आसाममध्ये बघायला भेटेल आसाम बरोबर सर्वात प्रथम जे तयार करण्यात आलं जेव कुठलं जे जीवावरण राखीव क्षेत्र ते आहे एक नंबरचं निलगिरी आणि सर्वात मोठं जर सगळ्यात जास्त बारा हजार किलोमीटर जास्त ज्याचा एरिया आहे ते ते एक क्षेत्र म्हणजे कच्छ जीवावरण राखीव क्षेत्र कुठलं आहे कच्छ कच्छ कुठं आलं हो गुजरातमध्ये कुठ कुठल्या याच्यात आलं गुजरातमध्ये आहे कच्छ बरोबर तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो हे काही जीवावरणचे राखीव क्षेत्र आहेत तर आता मेघालय मधले जर आपण बघितलं तर मेघालय मेघालय राज्यामध्ये गारो खा गारो टेकड्या जे आहेत गारो खासी जयंत टेकड्या जे म्हणतो आपण त्याला गारो जे टेकड्या आहेत इथं नोकरेक नावाचा इथंच लिहितो मी कुठला नोकरेक नोकरेक नावाचं काय आहे एक तुम्हाला जेब ज्याला काय जीवावर राखीव क्षेत्र आहे तसंच पश्चिम बंगालमध्ये सगळ्याच्या परिचयाचं असणारं पश्चिम बंगालमध्ये सगळ्याचा परिचय असणार कुठनं असणारो सुंदरबन सुंदरबन असे वेगवेगळे जीवावरण राखीव क्षेत्र हे तुम्हाला इथं काय आहे बघायला भेटणार आहे त्याचसोबत ग्रेट निकोबार आहे मन्नारचे आखात आहे तमिळनाडू सिमलीपाल आहे ओडिसा राज्यामधलं म्हणजे आता इथं परत त्याची आपल्याला माहिती बघायची काय आवश्यकता आहे काय म्हणजे काय ओडिसा राज्या इथं ओडिशा राज्य दिलंय या ओडिशा राज्यात तुम्ही मन्नारचा आखात घेतलंय शिमली पाल घेतलं मन्नात सागर आपण तमिळनाडू मध्ये बघितलंय ग्रेट निकोबार जे आहे ते ते परत तुम्हाला कुठं भेटणार आहे अंदमान निकोबार बेटमध्ये कुठं बघायला भेटणार आहे ग्रेट निकोबार ग्रेट निकोबार ह्या अंदमान निकोबारमध्ये असणारा काय आहे जीवावरण राखीव क्षेत्र आहे तर आता आपण आता पुढचा प्रश्न बघूया तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ह्याचं उत्तर कुठलं आहे ए म्हणजे हे काही काही जीवावरण राखीव क्षेत्राची मी तुम्हाला इथं माहिती दिली पंचमढीचंही आपण राखीव क्षेत्र बघितलं आता पुढचा प्रश्न बघूया जगातील पंचवीस जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणापैकी दोन ठिकाणी भारतात आहेत ह्यातील हे एक पश्चिम घाट आहे तर दुसरे कोणते असा प्रश्न विचारला बरं तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो याचे प्रश्न काय जगातील पंचवीस आहेत कुठले बायोडायव्हर्सिटी दृष्टीने महत्वाचे ठिकाणं म्हणजे याला आपण काय म्हणतो हॉटस्पॉट सुद्धा म्हटल्या जाते बरोबर बायो ह्याला जैवविधेचे म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं पण म्हणतात जैवविधता हॉटस्पॉट असं पण त्याला म्हणतात एकूण पंचवीस हॉट हॉटस्पॉट आहेत या पंचवीस हॉटस्पॉटामध्ये खालील ठिकाणापैकी दोन ठिकाणी भारतात आहेत कुठल्या दिलेल्या खाली पर्यायपैकी दोन ठिकाणी भारतात आहेत यातील एक दिलाय त्यांनी पश्चिम घाट या प्रश्नामध्येच दिलाय तर दुसरं कोणतं आहे पहिलाच ऑप्शन दिला घाट तो पण म्हणताय पश्चिम घाटाच्या विरुद्ध घाट आपण काय करतो डगेश ह्याच्यावर टिक करतो शंभर टक्के उत्तर चुकलं बरोबर पश्चिम घाटाला घाट माहिती आहे आरमान उत्तर प्रश्नामध्ये उत्तर दिलंय लगेच लिहा मग घाट शंभर टक्के चूक तुम्हाला काय करावं लागणार माहिती आहे अगदी प्रश्न पूर्ण वाचला आता ऑप्शन वाचा पहिला ऑप्शन दिलाय पूर्व घाट दुसरा दिलाय पूर्व हिमालय तिसरा दिलाय राजस्थान वाळवंट आणि चौथा दिलाय सुंदरबन तर बघा सुंदरबनची आपण माहिती बघितली पण तो सुंदरबन काय आहे जीवावरण राखीव क्षेत्र आहे जीवावरण राखीव क्षेत्र जीवावरण राखीव क्षेत्र म्हणून ह्याची गणना केली जाते सुंदरवनाची आता बघा राजस्थान वाळवंट ज्या पद्धतीने दिलंय त्याच पद्धतीचं एक थंड वाळवंट किंवा आपण त्याला सॉरी शुष्क वाळवंट असंही म्हणतो शुष्क वाळवंट हे सुद्धा एक जीवावरण राखीव क्षेत्र आहे शुष्क वाळवंट आणि ते कुठं आहे कुठं बघायला भेटणार आहे आपल्याला हिमाचल प्रदेश कुठं हिमाचल हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये मग पूर्व घाट आपण बघितला सॉरी आपण काय पश्चिम घाट बघितला तर मग आता मला सांगा राजस्थान वाळवण हे काय जे आहे हे हॉटस्पॉट नाही लक्षात तिथे एक परिसंस्था आहे वाळवण ही सुद्धा एक परिसंस्था आहे या परिसंस्थेमध्ये वेगवेगळे वन्यजीव आहेत वन वन्य प्राणी आहे ती परिसंस्था वेगळी पण पर आता इथं जे हॉटस्पॉट दिलेले आहेत भारताचे मध्ये हॉटस्पॉट तर ते एकूण जर आपण बघितलं वर दिलेला तुम्हाला दिलेल्यापैकी एक आहे पश्चिम घाट कुठं दिलाय पश्चिम घाट मुख्यतः तीन आहेत समजा एक दिलाय पश्चिम घाट आणि दुसरा आहे पूर्व हिमालय इथे दिलंय पूर्व हिमालय तुम्ही सरळ हिमालय सुद्धा लिहू शकता बरोबर हिमालय आणि तिसरा आहे पश्चिम पशि... पश्चिम घाट दिला आणि तुम्हाला पूर्व हिमालय दिलाय आता इंडो इंडो म्यानमार इंडो म्यानमारचा इंडो म्यानमार हिमालय किंवा इंडो म्यानमारचा भाग आ, इंडो म्यानमार एवढंच लक्षात ठेवा हा आता पश्चिम घाटात जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाट हा इंडियाचा अंशता भाग आहे पूर्णता भाग म्हटलं का हे तिन्ही जे आहेत हे अंशता भाग आहेत आणि दुस चौथं एक आहे जे की थोडाफार कमी प्रमाणात आपल्याकडे आहे लँड ज्याला आपण म्हणू सुधा लँड बरोबर फक्त ही फक्त भारतामध्ये जर म्हंटल निकोबार 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 म्हणजे कुठं आलो हो अंदमान निकोबार इथं तर हॉटस्पॉट पश्चिम घाट जर बघितलं ह्याच्यामध्ये भारत तर आहेच भारताबरोबर असणारा अजून एक देश पश्चिम घाटामध्ये दे म्हणजे श्रीलंका कुठपर्यंत आहे ही पश्चिम घाट श्रीलंका कळ श्रीलंकेपर्यंत तुम्हाला ही पश्चिम घाट तुम्हाला काय आहे बघायला भेटणार आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये पश्चिम घाट तर पूर्व हिमालय किंवा हिमालय जर आपण काउंट केला तर हिमालयाचा जो रांग आहे किंवा हिमालयाचा जो हॉटस्पॉट आहे तो पाकिस्तानसोबत आहे किंवा इंडिया आहे इंडिया तर त्याच्यात आहेच आहे नेपाळ आहे भूटान आहे नेपाळ हिमालयामधलं सांगतो मी तुम्हाला भूटान शेजारी देश आपला तुझं माझं जमना तुझ्या बिगर कर्मणा चीन लक्षात पाकिस्तान ह्यालाय की जादर तिबेट तिबेट हे जे आहेत हे एकूण हिमालय बरोबर ह्याच्यासोबत म्यानमारचा काही भाग येतो या हिमालयाच्या या भागामध्ये तसंच जर आपण पुढे पुढं याच्यात जर बघितलं आपण ते आपण स्विझरलँडमध्ये घेणार आहे आणि इंडो म्यानमारमध्ये हा जो सगळा प्रदेश आहे हा हिमालयीन रांगेचा प्रदेश आहे म्हणून भारताच्या एकट्याकडे पश्चिम घाट आहे का नाही म्हणून भारताकडं भारताचा अंशतः अंशत या तिन्ही बाग हॉटस्पॉटमध्ये समावेश होत असतो तसंच हिमालयामध्ये फक्त आणि फक्त इंडिया आहे का नाही पाकिस्तान पण आहे नेपाळ पण आहे भूटान पण आहे चायना पण आहे तिबेट पण आहे लक्षात तरी हे भाग जे आहेत हे पूर्व हिमालयाच्या हॉटस्पॉटचे आहेत आता इंडो म्यानमारचे जो आहे इंडो म्यानमारचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी येतात बघा इंडो म्यानमारच्या भागामध्ये ज्या बाबी ज्या आहेत मी इथे वर लिहिल वाटल्यास तुम्हाला स्पष्ट दिसायला मदत होईल इंडो इंडो म्यानमार इंडो म्यानमार हॉटस्पॉट इंडो म्यानमार हॉटस्पॉट तर ह्यामध्ये पहिला जे आहे कुठला असणार आता हा ईशान्येकडचे जे राज्य आहेत ईशान्येकडचे राज्य हे तीन बार बारेच म्हणजे ईशानेकडचे जे राज्य आहे ईशान्येकडच्या अल, राज्यामध्ये आसाम वगळता बाकी सगळे राज्य आले लक्षात म्हणजे भारतामध्ये भारत घ्यायचं आता भारत ह्याच्यामध्ये इंडो म्यानमार मध्ये काय आला भारत आला त्याच्यामध्ये कुठला भाग वळ वगळला आपण आसाम 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 त्यामध्ये येत नाही भारत परत काय म्यानमार म्यानमार हा दुसरा देश म्यानमारला लागून असणारा व्हिएतनाम व्हिएतनाम एक वर्षापासून कायम चर्चेत आहे का की व्हिएतनामची आशिया खंडामध्ये जीडीपी ग्रोथ रेट आणि जीडीपी वाढली व्हिएतनाम आघाडीवर आहे सोबत काय आहे की लॉकडाऊन आणि करोनामुळे त्यांनी आपल्या शिक्षणावर एवढा जीडीपीच्या तुलनेने एवढा खर्च केला आहे की तिथं आता एवढ्या करोनाच्या काळात एवढ्या लॉकडाऊनच्या काळात त्यांची निर्यात एकदम चांगली होती मग तो, तो देश आज एक विकासाच्या ह्याच्याकडे जोरदार मार्गक्रमण करणारा एक व्हिएतनाम देश आहे बरोबर सोबत इथं लाओस व्हिएतनाम झाला लाओस झाला दक्षिण चीन दक्षिण चीनी प्रदेश तर हे जे देश आहेत हे तुम्हाला इंडो म्यानमारच्या हॉटस्पॉटमध्ये आपल्याला बघायला भेटतील आणि सर्वात शेवटचा इथे राहिलेला देश म्हणजे कुठला कंबोडिया कंबोडिया हे देश आहेत इंडो म्यानमारच्या हॉस्पॉट मधले आता सुधारलँड ही जे हॉटस्पॉट आहे सुधारलँड ही आपल्या इथं देशाचा जर विचार केला तर आपला फक्त कुठला भाग आहे याच्यामध्ये अंदमान निकोबार अंदमान निकोबार बेट आणि इतर देशाचा भारत म्हणजे याच्यात भारत आला लक्षात इतर देशाचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रुनई नावाचा एक देश आहे आशियाई संघटना जर बघितलं त्याच्यामध्ये हे देश बघायला मिळतात इथं इंडोनेशिया आहे इंडोनेशिया मलेशिया मलेशिया इंडोनेशिया मलेशिया स्वितर्लंडमध्ये सिंगापूर सिंगापूर आणि फिलिपाइन्सचा कुठला फिलिपाइन्स हे देश आहेत म्हणजे स्वितरलँड म्हणजे म्हणजे भारताच्या हॉटस्पॉटमध्ये कुठल्या कुठल्या बाबी आहेत पश्चिम घाट पूर्व घाट नाही म्हणजे हा पूर्व घाट काय झाला कटला तसंच हिमालय हिमालय आहे हिमालयामध्ये एवढे दे देश आहेत मग तो पूर्व हिमालय असेल लक्षात म्हणून हिमालय एवढं लक्षात ठेवा म्हणजे पूर्व हिमालय सुद्धा आलं दुसरं आहे इंडो म्यानमार ह्याच्यामध्ये सुद्धा भारताचा स्वित्झर्लँडमध्ये सुद्धा भारताचा हॉटस्पॉट आहे भारताचे बरोबर उत्तर तुमचं कुठलं बरोबर येईल दोन नंबरच बाकीचे उत्तर काय चूक आहेत त्यांचा आणि ह्यांचा काय अजिबात संबंध नाही प्रश्नाकडे वळूया आपण पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे हा प्रश्न रद्द केलाय बरं पण आता आपण इथं काय घेतोय की तुम्हाला ह्याची काही माहिती असायला पाहिजे म्हणजे आता ह्याचं पुढीलपैकी भारताच्या एकूण जमिनीच्या एक पेक्षा कमी क्षेत्र खारपुटी खाली आहे ते क्षेत्र आहे झिरो पॉईंट चौदा टक्के <coughs> म्हणजे सगळं एक टक्केपेक्षा पेक्षा कमी आहे आहे मग एकूण जमिनीच्या म्हणले तर हे वनक्षेत्र आहे वनक्षेत्र कितीनं व्यापलेले आहे खारपुटी वन झिरो पॉईंट चौदा टक्के आणि एकूण वनक्षेत्राचे व्यापलेले आहे भारताच्या सर्व पंधरा समुद्री किनाऱ्यावर राज्यात केंद्रा खारपुटी हे चुकीचं आहे त्यामुळे योग्य विधान तुम्हाला ओळखायला सांगितले तिसरं बघा भारतात सर्वात अधिक खारपुटीची वने हे पश्चिम बंगालमध्ये आहेत हे सुद्धा वाक्य बरोबर आहे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे वरील सर्व येणार काय नाही हे वाक्य तुम्हाला माहित नाही काही कन्फर्म होते वाक्य चुकीचे दिले म्हणून हे प्रश्न रद्द केला आहे तरी तुम्हाला इथे माहितीसाठी देतोय की भारतात सर्वाधिक खारपुटची वने एक नंबरला आहे पश्चिम बंगाल एक नंबरला कुठलं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि दोन नंबरला आहे गुजरात गुजरात तर पहिल्यांदा कुठलं राज्य आहे पश्चिम बंगाल आणि दोन नंबरला कुठलं राज्य आहे गुजरात तर आता बघा खारपुटीची वने जी आहेत खारपुटीची वने म्हणजे कुठले की हे वनाचं म्हणजे एक असं काटेरी असं झुडपाचे वन समुद्राच्या किनाऱ्याच्या लगत आपल्याला बघायला भेटतात मग आता ज्यावेळेस मी तुम्हाला आजचं जे आपण लेक्चर घेतलंय ले, रोजचं आपलं फोर पी एमचं लेक्चर आणि करंट अफेअर्सच्या बाबत आपण सेवन पी एमचं जे लेक्चर घेतोय सॉरी सेवन पी एमचं तर तिथं एक ओविल रिडले रिडले नावाचे जे अलीव रिडले नावाच्या कासवाची आपण माहिती बघितली अलीव रिडले हे कासवाच्या प्रजाती समुद्र किनाऱ्यावर स्वतःची अंडी घालण्यासाठी येत असतात मग समुद्र किनाऱ्यावर येत असतात म्हणजे तिथे खारपुटीची वने खारपुटीची वने असणं त्यांच्यासाठी सोयीस्कर राहील कारण त्यांच्या अंडीचं संरक्षण होईल बरोबर त्यांच्या पिल्लांचं तिथं काय होईल संरक्षण होईल आणि खारपुटीची वने काय करत असतात वेळेस आपण बघू तिथं माहिती बघू की तिथं तुम्हाला जो भूभ भू भु, भूभाग भु, आहे जमिनीचा भूभाग या भूभागाचं समुद्राच्या लाटांपासनं समुद्राच्या लाटांपासनं संरक्षण करत असतात लाटांपासून संरक्षण करण्याचं काम करत असतात संरक्षण त्यामुळं खारपुटीची वने ही आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम उपयुक्त आणि महत्वाची आहेत आणि खारपुटीच्या वनामध्ये एक जैवसंस्था उदयास येते बरोबर म्हणजे बायोलॉजिकल जे बायोडायव्हर्सिटी जैवविविधता जैवविविधता विपुल प्रमाणामध्ये असते जैव विविधता बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो जैव विविधता ही तुम्हाला काय दिसते खारपुटीच्या वनामध्ये विपुल प्रमाणामध्ये बघायला मिळते मग आपण जर खारपुटीचे वनच उद्ध्वस्त केले तर आपण ती जैवविविधता काय करतो हळूहळू नष्ट करण्याच्या मार्गावर आहे बरोबर म्हणून खारपुटीचे वनांची माहिती बघत असताना आपल्याला काय आहे की एकूण वनक्षेत्र झिरो पॉईंट चौदा टक्के वनक्षेत्र आहे पश्चिम बंगालमध्ये ते सगळ्यात जास्त आहे दोन नंबरला गुजरात राज्य आहे वेगवेगळे प्राणी असतील जे जलचर प्राणी आहेत ते तिथं त्याचं काय असतात कि ते तिथं त्याचे अंडी घालण्याचं काम करतात किंवा तिथं त्यांचा आदिवास असो तिथं त्यांची जैविकता आहे त्याचबरोबर तिथं त्यांची परिसंस्था उदयाला असते इकोसिस्टम तिथं उदया येते पण मानवाने आपल्या हव्यासापोटी किंवा अतिलोभापोटी लोभ आपण तिथं काय निर्माण केलंय असे खराब म्हणे उद्ध्वस्त करत निघालोय उद्ध्वस्त करतोय आणि उद्ध्वस्त करून आपण तिथं काय उभा करतो तिथं मोठमोठ्या इमारती म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे बंगले किंवा जलसाठे जलसाठे किंवा धरणं धरणे ब्रिज उड्डाणपूल ज्याला आपण म्हणू ब्रिज म्हणजे ह्या बांधकामातून रस्ते असतील लोहमार्ग असतील बरोबर रस्त्यामध्ये जर समजा म्हणजे नॅशनल हायवे असेल काही नॅशनल हायवे किंवा महाराष्ट्र राज्याचे राज्य हायवे असतील बरोबर तर हे स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेसाठी किंवा इमारतीसाठी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी सो मोठमोठ्या मोड़ सोसायट्या उभ्या करण्यासाठी वेगवेगळे जरसाटे उभ्या करण्यासाठी धरणं बांधण्यासाठी तुम्ही काय करताय खारपुटी यांचा तोड है नष्ट है त्यामुळं तिथली परिसंस्था अडचणीत येऊन तिथं असणारे वन्यजीव वन्यप्राण्यांची सगळ्यांची हत्या केली जाते आणि ते आपोआप नष्ट होतात त्यामुळं त्या, त्या संदर्भात ते तो प्रश्न रद्द झालाय पण त्याच्याबरोबर तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे म्हणून मी तिथे एक्सप्लेनेशन दिले आता बघा पुढचं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन ने मार्च दोन हजार अकरा मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघाची संख्या आता हा फॅक्च्युअल डाटा आहे बरोबर दोन हजार अकरा ला आणि हा प्रश्न आला दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली प्रश्न विचारला त्यांनी दोन हजार अकराच्या दिलेला आजा, गेलेला याचा अहवाल जो दिलाय त्या अहवालाच्या बाबतचा तिथं त्यांनी विचारला होता तर आता इथं बघा म्हणजे हा करंटचा प्रश्न आहे तुम्हाला एक लक्षात घ्या कि ज्यावेळेस व्याघ्रगणना किंवा अशी गणना होते त्या त्यावेळी तुम्हाला काय करणं आहे त्याची आकडेवारी लक्षात ठेवणं आहे अशा वेळी फॅक्च्युअल डाटाच महत्वाचा असतो तो तुम्हाला पाठाचा एकशे एकोणचाळीस ते एकशे सत्तर काही पुस्तकामध्ये एकशे एकोणसत्तर दिले ते पण प्रायोगांना दिलेले उत्तर सगळ्यात महत्वाचं आहे एकशे एकोणचाळीस ते एकशे सत्तर आता ह्या व्याच्या बाबत आपल्याला माहिती ठेवायची म्हणजे दोनच घटक आहेत व्याघ्रगणना जी सुरुवात झाली सर्वप्रथम ती एकोणीशे बहात्तर साली झाली बरोबर एकोणीसशे बहात्तर पासून प्रथम व्याघ्रगणना सुरू केली प्रथम व्याघ्रगणना सुरू केली आणि त्याच्या संदर्भात आपण तिथं कायदाही केलाय बरोबर तर एकूण नऊ नऊ क्षेत्रामध्ये व्याघ्रगणना केली जाते त्यापैकी सहा क्षेत्र जे आहेत ते एक सहा क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत सहा पैकी पाच क्षेत्र जे आहेत महाराष्ट्रातले ते, ते केवळ विदर्भात आहेत लक्षात म्हणजे विदर्भात आहेत एवढ्या लक्षात घ्या विदर्भात जर एवढं महत्व महत्व असेल वाघांना तर विदर्भाची जी राजधानी म्हणतो आपण किंवा महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे कुठलं नागपूर नागपूर याला सबंद महाराष्ट्राची जसं उपराजधानी म्हणतो तसंच सबंध देशाची संबंध भारत देशाची व्याघ्र राजधानी असं म्हणतात काय व्याघ्र राजधानी व्याघ्र राजधानी म्हटल्या जाते म्हणजे वाघाची रा राजधानी म्हणून त्या नागपूरचा दर्जा आहे आणि जसं प्रवेशद्वार आहे तर नागपूरला व्याघ्र प्रवेशद्वार देशाचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणतात नागपूरचीच गणना परत कशामध्ये केली जाते देशाचं व्याघ्र प्रवेशद्वार आहे असं बरोबर म्हणजे एवढं नागपूरच्या लोकांना महत्व आहे बघा बरोबर तर म्हणजे काय की फक्त याच्या बाबत तुम्हाला एक्स्ट्राची माहिती म्हणून काय की एकूण देशामध्ये नऊ क्षेत्र आहेत त्यातले महाराष्ट्रामध्ये सहा आहेत महाराष्ट्रातल्या सहा क्षेत्रामध्ये पाच विदर्भात आहेत बरोबर म्हणजे आपण जे हे बघितलं गोंदियाचं अभयारण्य असेल ताडोबाचं अभयारण्य असेल तर अशा ठिकाणी वाघांच्या वेगवेगळ्या जे व्याघ्रगणना केली जाते किंवा जे, जे राखीव क्षेत्र आहेत त्यापैकी ते राखीव असणारे क्षेत्र आहेत बरोबर तर आता बघा इथं काय एकूण संख्या एकशे एकोणचाळीस ते एकशे सत्तर आपण दाखवली पण नागपूरच्या बाबत जर बघितलं ते देशाची व्याघ्र राजधानी आहे एवढे एक लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रोजेक्ट आहेत त्याचे सहा आहेत पुढचा प्रश्न बघू आपण नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी बरोबर त्या दोन हजार चौदाच्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उत्तर क्रमांका हा प्रश्न दोन हजार चौदा सालीच विचारलाय आणि त्याचं ऑप्शन आहे कर्नाटक बघा आता इथं इथं सतराशे पाच वाघ झाली अशी आकडेवारी आली होती म्हणजे महाराष्ट्रात वाघायची संख्या वाढली वाघायची संख्या वाढली ते सगळीकडे झालं बरोबर तर अशा वेळी आज हा सगळा काय आहे तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आहे बरोबर हा फॅक्च्युअल डाटा आहे तर त्यासाठी तुम्हाला ते काय करणं आहे तोंडपाठच करणं आहे मग आता ही व्याघ्रगणना करत असताना मग आपण हे एकूण एक सांगितलं होतं की सतराशे सहा ही वाघांची संख्या वाढली म्हणजे एवढी वाघाच्या संख्येमध्ये काय झाली वाढ झाली तर नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी दोन हजार चौदाच्या व्याघ्रगण्याच्या अहवालानुसार वाघाची सर्वाधिक संख्या असणाऱ्या चा। राज्यांचा उतरता क्रम लावा आता उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे बघा की मोठ्याकडून लहानकडे मोठ्यांकडून सुरुवात करायची आणि हळूहळू कशाकडे यायचं लहानाकडे यायच त्याला म्हणायचं उत्तरदा करा लक्षात चढता क्रम काय लहानाकडून मोठ्याकडे असं लक्षात ठेवा मोठ्याकडून लहानाकडे येता म्हणजे जास्त जे आहेत जास्तीची संख्या जास्त संख्या असेल किंवा जास्त एखादी आकडेवारी असेल त्याच्याकडून आपण कमी संख्या किंवा कमी आकडेवारीकडे येतो कमी संख्या किंवा कमी आकडेवारी अशी गणना ह्याला उतरता क्रम काय एवढं एवढे चढता चढताक्रम म्हणजे काय लहानांकडून मोठ्याकडे आणि क्रम म्हणजे काय मोठ्याकडून लहानाकडे तर ह्याचं जे उत्तर आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी फक्त इथे एक लक्ष ठेवा वाघाची जे काही संख्या मोजल्या जाते किंवा जे काही सर्वेक्षण होते ते सर्वेक्षण ह्या संस्थेमार्फत केले जाते नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी बरोबर तर ह्या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यामध्ये एक नंबरचं राज्य जे आहे कर्नाटक आहे सगळ्यात जास्त वाघाची संख्या कर्नाटक राज्यात आहे दोन नंबरला उत्तराखंड आहे तीन नंबरला मध्य प्रदेश आहे चार नंबरला तमिळनाडू आहे आणि महाराष्ट्र हे या पाचव्या देशामध्ये पाचव्या दे क्रमांकावर आहे वाघाच्या जनग जरी महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे कुठली नागपूर जरी ही तुमची व्याघ्राची राजधानी असेल जरी ते देशाचं जे आपण व्याघ्र प्रवेशद्वार असेल तरी ते पाचव्या क्रमांकावर आहे हे कधी दोन हजार चौदाचा प्रश्न आला होता त्यावेळेस ही आकडेवारी आहे आता त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे ते आपण बघू नंतर आपण जे आपण लेक्चर सुरू केले ते इन्व्हायरमेंटचे त्याच्याकडे ज्यावेळेस जी आपण जीवावरण बघतोय तर त्या जीवावरणामध्ये काही बायोस्फेअर रिझर्व्ह सेक्टर आहेत तिथं आपण ही माहिती बघूया लक्षात तसेच वेगवेगळ्या आभारणे जे आपण क्युटर प्रोटोकॉलच्या अगोदरचा कंटेंट आहे तिथं आपल्याला हे डिटेलमध्ये घ्यायचं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न आठवा आहे खालीपैकी कोणते पावले जैविद्या संरक्षणे उचलली ती चुकीचे आहेत बरोबर उचलली ती चुकीचे आहेत म्हणते बरोबर तर उपयुक्त वनस्पती व प्राण्याचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलित पावले पण चुकीचं कोणतं आहे चुकीचे आहे म्हणजे कुठले चुकीचे आहेत ते आहेत किंवा कुठले आपल्याला योग्य आहेत ते आपल्याला आता इथे बघायचं आहे बरोबर कोणते पावले जैवविविधताच्या संरक्षण उचलली ती चुकीचे आहेत एक पहिलं दिला आहे उपयुक्त वनस्पती व प्राण्याचे संरक्षण बरोबर हे तर चुकीचं आहे का योग्य आहे योग्य आहे का जैवविविधता बायोडायव्हर्सिटीचं तुम्ही संरक्षण करताय तर तुम्हाला उपयुक्त वनस्पती प्राण्याचं संरक्षण करताय मग जैवचं संरक्षण करताय म्हणजे उपयुक्त वनस्पती प्राण्याचं संरक्षण आपण करतोच करतो हिंस्र प्राणी हिंस्र प्राणी व वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे आता बघा हिंस्र प्राणी व वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार जर तुम्ही करायला लागले तर कसं होईल खवल्या मांजरासारखे गत होईल खवल्या मांजर पँगोलिन असं म्हणतात त्याला पंधरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे पंधरा फेब्रुवारी जागतिक खवल्या मांजर दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक आता ह्याच्यावर प्रश्न येईल बघा जागतिक खवल्या मांजर आता हे महाराष्ट्रामध्ये नाव आहे खवल्या मांजर बरोबर खवल्या मांजर दिन कुठला दिवस आहे पंधरा फेब्रुवारी पण ह्याला जागतिक पॅंगोलिन दिन पण म्हणतात पॅंगोलिन पँगोलिन डे जागतिक बँगोलियन ग्लोबल बँगोलियन डे कुठला आहे पंधरा फेब्रुवारी ह्याचा इथं रेफरन्स देणं काय हिजर प्राणी किंवा वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करत असाल म्हणजे खवल्या माणसाचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो कशासाठी आणि ही जात आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या जातीच्या चर्चा कोविड नाईन्टीनच्या वेळेस सगळ्यात जास्त झाली कोविड नाईन्टीनचा प्रचार ह्या जातीमुळे झाला असं काही संशोधकाचं म्हणणं आहे ह्या जातीची तस्करी चायनामध्ये केल्या जाते चायना या देशामध्ये आणि त्या दोन कारणासाठी एक पारंपरिक औषधे तयार करण्यासाठी पारंपरिक औषधे तयार करतात आणि दुसरं मुख्य कारण आहे यांचं मांस खाण्यासाठी मांस खाण्यासाठी परत ह्याचं दागिने बनवण्यासाठी बन। सुद्धा उपयोग करतात आणि ढाली युद्धामध्ये वापरतात बघा अशा ढाली आता ते बक्ष्यासाठी वापरतात ढाली अशा ढाली बनवण्यासाठी सुद्धा याचा काय केला जातो वापर केला जातो तर म्हणून या खवल्या मांजरची तस्करी आता वाढली आहे मग हिंस्र प्राणी किंवा वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करायला आहे तर जे विद्या संरक्षणासाठी उचलले ते अ पाऊल जे उचललीत तर चुकीचं पाऊल कुठलं आहे हे पाऊल योग्य आहे ए नंबरचं बरोबर हे चुकीचं पाऊल आहे बरोबर हे चुकीचं आहे कारण हिंस्र वनस्पती जे आंतरराष्ट्रीय व्यापार करायचं नाही व्यापार केला त्याला सोडून आणा त्याला परत त्याच्या आदिवासामध्ये सोडून द्या हे त्याचं रिजन असायला पाहिजे सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करायला पाहिजे बरोबर हे पण काय आहे योग्य आहे हा तर आणि प्राण्यांची विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणाचे रक्षण करणे प्राण्यांची विश्रांती आणि भक्षण आता बघा इथं आलिरिडलेचे मी तुम्हाला सकाळी उदाहरण सांगितलं होतं आलि रिडले कासव विश्रांतीसाठी नाही तर अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येणारा एकमेव प्राणी आहे कुठं येत होतो किनारी येत असतो समुद्र किनारी बरोबर तर इथं ते विश्रांतीसाठी आहे किंवा आपल्याला अंडी घालण्यासाठी येतात तर त्या ठिकाणाचं जर तुम्ही रक्षण केलं तर या प्रजातीची संख्या वाढते म्हणजे हे पाऊल सुद्धा योग्य आहे चुकीचा असणारा पाऊल जर पर्यावरण पर्यावरणजीवच्या संरक्षणासाठी ते आहे ब म्हणजे उत्तर कुठलं येईल तुमचं ब जे आपण इथं लिहिलंय बरोबर उत्तर काय येईल मग ब बाकीचे तिन्ही योग्य आहेत हिंसर प्राणी आणि हे त्याचं उत्तर आहे चुकीचं आहे ते पुढचं बघा खालीपैकी कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला तो कधी आहे एकोणीसशे बहात्तर त्याची ते, तारीख तीन सप्टेंबर आहे बघा किती तीन सप्टेंबर एकोणीसशे ला वन्यजीव संरक्षण कायदा करण्यात आला आता बघा शेवटचा प्रश्न आहे आपला इथला हे बघा ह्याच्यामध्ये जोड्या लावा प्रश्न जो दिलाय दिला आता जोड्यालावामध्ये स्तंभ एक दिलाय आणि इकडं वर्ष दिले आता इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकता तुम्ही पर्यावरण संरक्षण कायदा मॅक्झिमम लोकांना माहिती आहे बरोबर बर। आणि त्याचं वर्ष मलाही माहिती आहे एकोणीशे शहाऐंशी आहे इलिमिनेशन मेथड गेलो होतो त्यावेळेस पंचमढीच्या वेळेस मध्य प्रदेश जे आपण आहे अचानक मार बरोबर अमरकंटक नावाचं जे जीवावरणचं क्षेत्र बघितलं आपण तर त्यावेळेस आपण बघत होतो किंचडी हे मध्य प्रदेश एक ठिकाण आहे बरोबर म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र ठेच ते ठिकाण आहे तर मग मला त्याचं उत्तर माहित होतं मी इलिमिनेशन मेथनं गेलो एक ऑप्शन आलं आणि माझं सगळं उत्तर बरोबर आलं इथे एक तसं ट्राय करून बघतो बरं येईल का उत्तर बघू पर्यावरण संरक्षणचा कायदा एकोणीसशे शहाऐंशीला ला आहे इथं हा एक झाला हा दोन झाला आणि इथं लिहायचं राहून गेलं तीन झाला आणि हे चार झाले बरोबर आणि इकडे अबकड आणि मनान इकडे पर्याय बदलले क ख ग चला ठीक आहे तुम्ही याला ए बी सी आणि डी समजा हा तर आता बघा इथं काय विचारलं तुम्हाला एकोणीसशे शहाऐंशी एक दिले पर्यायामध्ये एकोणीशे नव्याण्णव एक दिला एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णव मला आहे शहाऐंशी माहित कशाचं उत्तर आहे ते अचं उत्तर आहे अचं उत्तर आहे शहाऐंशी कितव्या नंबरला आहे इथं दोन नंबरला आहे कितव्या दोन नंबरला हे एक नंबर पर्याय हे तीन नंबर आणि हे चार नंबर तर शहाऐंशी इथं किती सॉरी एकोणीसशे शहाऐंशी पर्यावरण संरक्षण कायदा अच दोन नंबर अच दोन नंबर चला आता अ च दोन नंबर मला दोन ठिकाणी भेटलं एक सी मध्ये पण अ च दोन नंबर आहे बरोबर आणि डी मध्ये पण अ च काय आहे दोन नंबर आहे सी मध्ये पण आहे डी मध्ये पण आहे मग आता आता एवढं एक पक्क माहीत झालं तुम्हाला पर्यावरण संरक्षणाला एकोणीसशे चा आहे मग आता ये हा ऑप्शन आहे तो आप ये ये नाई नाई। का नाही तर आपोआपच कॅन्सल झाला कारण अ च इथे एक दिलं हे तर उत्तरात नाहीच नाही मला पक्क माहित आहे अ च काय हे एकोणीशे शहाऐंशीच उत्तर आहे मग याचा अर्थ बी पण ऑप्शन कटला इलिमिनेशन मध्ये बी पण कटला दोन ऑप्शन तुम्ही कॅन्सल केले म्हणजे तुमचं मन सॉरी म्हणजे तुमचं काय झालं पन्नास टक्के उत्तर हे बरोबर आलं दोन ऑप्शन तुम्ही वगळले म्हणजे तुमचं पन्नास टक्के उत्तर हे इथं काय आलं बरोबर आलं म्हणजे बघा तुम्ही हा ऑप्शन कॅन्सल केलाय अरे एक मिनिट आपण इथं ज्यावेळेस पर्याय बदलतो हा तर आपण इथं काय केलंय हा ऑप्शन कॅन्सल केला बरोबर आणि तिसरा ऑप्शन कॅन्सल केला का म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर पन्नास टक्के बरोबर आला आता उत्तर तुमचं पन्नास टक्के बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचलाय आता राहिलं तुमचं राहिलेले पन्नास टक्के उत्तर बरोबर आणायचं आहे जे की एकदम हे असेल किंवा हे असणार तर मग आता तुम्हाला एक माहिती आहे संरक्षण मग आता दोन्ही अ चे दोन पर्याय आहेत तर आता चला बरं पर ब चा पर्याय शोधूया तर ब जे आहे पर्यावरण स्नेही उत्पादनावर उत्पादनावर खूनपट्टी खुंडपट्टी आहे ही तर इथं जे, जे, बगा। जे आहे म्हणजे खूनपट्टी म्हणजे कुठली बघा खुंडपट्टी म्हणजे ही साईन आहे खून आहे म्हणजे त्याच्यावर काहीतरी साईन आहे तर त्या संदर्भात आहे तर ह्याचं ब जे दिलंय तर बच तीन पण उत्तर नाही आता माहीत झालं कारण हा ऑप्शनच कटले दोन पण उत्तर नाही आता राहिलं काय चार बरोबर चार कारण चार घेणं भागच आहे कारण बस उत्तर दोन्ही ठिकाणी त्यांनी चार दिले बरोबर परत बर, आपलं बरोबर आलं उत्तर म्हणजे बघा एक ऑप्शन माहीत असला की तुम्ही परत पन्नास टक्केच्या पुढे गेलाय आता उत्तर उत्तर आता उत्तरचे चान्स वाढले तुमचे सत्तर टक्के उत्तर बरोबर आलं आता मात्र इथे एनकाउंटर करायचं आहे आयदर आर नाही लक्षात हे तर आहे किंवा ते तर नाही मग आता बघा इथं क ला आपण सॉरी हा जैविक कचरा नियोजन हा ही एक बाबा आहे आणि दुसरा आहे पुन्हा वापरण्यासाठी प्लॅस्टिकचे उत्पादन किंवा वापरणे म्हण म्हणजे प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी संदर्भातचा हे आहे पुनर्वापर करण्यासाठी त्या त्यासाठीचं वर्ष कुठलं आहे किंवा कुठला कायदा आहे कुठल्या वर्षी करण्यात आला याच्या संदर्भात आहे जर तुम्ही जैविक कचरा नियोजन जेव्हा मी क सांगतोय बरोबर तर बघा जैविक कचरा नियोजन जे आहे ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचं आहे म्हणजे हे तर याचं उत्तर काय आहे हे ऑप्शन आणि पुन्हा वापरण्यासाठी प्लास्टिकचं उत्पादन वापर, प्लास्टिक वापर नियमन जो कायदा आहे तो एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा आहे रहसीराव हो सरकारात असतानाचा हा कायदा केलेला आहे आणि एल पी जीचं धोरण जे स्वीकारलं ते त्याच वेळेस लिबरलायझेशन प्रायवेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जागतिकरण उ खा जा उ खा जा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण धोरण ज्या वर्षी स्वीकारलं त्या वर्षी पुन्हा प्लास्टिकचं पुनर्वापन करण्याच्या करण्यात आला बरोबर आणि जैविक कचराचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा कायदा तर म्हणून ह्याचं जे ऑप्शन आहे आता तुमचे वरचे ऑप्शन कटलेले कटलेच तर ह्याचा जे ऑप्शन आहे सी कुठला आहे सी कळलं विद्यार्थी मित्रांनो म्हणून इथं तुम्हाला एक माहित असलं तुमचं सत्तर टक्के उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता बरोबर बाकी हे तुक्का मारण्याचं काम नाही ही याला इलिमिनेशन मेथड म्हणायचं शक्यतो तुमचा अभ्यास काम करतो जर आपला अभ्यास सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत अभ्यास झालेला असेल दहा टक्के तुम्ही इलिमिनेशन मेथडचा वापर करू शकता दहा ते वीस तीस टक्केपर्यंत इलिमिनेशन मेथड हे ऍक्टिव्हेट करू शकता एवढं तुमचं वाचन व्हायला पाहिजे एवढी तुमच्या संकल्पना समजून व्हायला पाहिजे तेव्हा कुठं आपल्याला प्रश्नाची उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचतो आपण आणि त्याचं उत्तर आपल्याला बऱ्यापैकी आपण त्याचं सॉर्ट आउट करतो तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक रिवाईज करू आपले जे पॉइंट होते आणि मग आपण इथं थांबू मी मध्ये रिव्हाइज करतो याचा अर्थ काय करणार आहे आपण फक्त आणि फक्त तुम्हाला संकल्पना इथं कुठल्या कुठल्या इथं बघा आपण फॉरेन्सार उदाहरण घेतलं होतं आणि यूट्रोफिकेशन युट्रोफिकेशन काय आहे ते तुम्हाला समजा पोषण द्रव्य आणि आत पोषण द्रव्याचा वापर झाल्यावर तलावाच्या ठिकाणी जे काही शैवालांचा वाढीव शैवाल तयार होते आणि त्यामुळे तलावामध्ये काय होते यु युट्रोफिकेशन हे निर्माण होते इथं मी खा खालील विधानाचा विचार करा असं विचारलं होतं की जैवविविधता असण्याची कारण काय आहेत भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण हवामान स्थितीमधील विविधता असे देशाचं स्थान आणि विस्तार देशाच्या स्थान आणि विस्ताराबद्दल मोठा आहे खूप मोठा आहे दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम असा रेखावरती विस्तार मोठा आहे अक्षवर्ती विस्तार मोठा आहे तसेच भूगर्भ रचनेतील बदल ह्यामुळे जैविक आणि अजैविक घटकाची एकमेकावर अभिक्रिया होऊन वेगवेगळ्या पद्धतीचं पर्यावरण हवामान वातावरण भारताच्या पूर्ण भौगोलिक क्षेत्रामध्ये तयार झालं आणि दक्षिणच्या भागाला भारताच्या अरबी समुद्र आणि हिंदी महासागर असल्यामुळं पाऊस वारा हे अशी निर्मिती आणि उद कमी दाब आणि उच्च दाबाचे पट्टे नेहमी नेहमी निर्माण होतात त्यानुसार उत्तर भारतामध्ये जीवसृष्टी ही वेगळी आहे तर दक्षिण भारतात जीवसृष्टी ही वेगळी आहे पश्चिम भारतामध्ये जी जीवसृष्टी वेगळी आहे जैविक संपदा वेगळी आहे तर ते ईशान्यकडे भारतात जैविक संपदा वेगळी आहे पुढचं काय बघितलं आपण वेगवेगळे जीवावरण राखीव क्षेत्र बघितले तर एकूण दहा मुख्य आहेत त्याच्यात एकूण टोटल सोळा आहेत आणि दहा एक मुख्य आहेत मेघालय मधलं सांगितलं नोकरेकच मध्य प्रदेश सांगितलं तुम्हाला पन्ना अचानक मार अमरकंटक पंचमढी हे मध्य प्रदेशमध्ये सांगितले निकोबार मधले जो आहे तो ग्रेट निकोबार आहे पश्चिम बंगालमधला सुंदरबन आहे मन्नारचं आखात आहे तमिळनाडूचा आहे शिमलीपाल ओडिसा राज्यातला आहे देहांग देबांग अरुणाचल प्रदेश मधलं आहे तसंच निलगिरी हे तमिळनाडूमध्ये येणार नंदादीप हे उत्तराखंड मध्ये येणार मानस जे आहे राखीव क्षेत्र ते आसाम राज्यामध्ये आहे सर्वात मोठं राखीव क्षेत्र असणारं म्हणजे कच्छ जे मध्ये आहे आणि पुढचं सिक्कीम मध्ये एक कांचनगंगा नावाचं रा रावरून राखीव क्षेत्र आहे की ज्याचा विस्तार हा फारच कमी आहे तसंच जर सर्वात महत्वाचं म्हणजे बघा अं आलाइस्का असं केरळमध्ये एक जीवावरून राखीव क्षेत्र आहे आणि तसंच सिक्कीम मध्ये एक जीवावरून राखीव क्षेत्र आहे आता पुढचं बघा इथं जगातील पंचवीस हॉटस्पॉट दिलेले आहे जैव युतीचे ते महत्वाचं आहे ठिकाणापैकी दोन ठिकाणे भारतात आहे त्यातले एकूण भारतामधले मुख्यतः अंशता असणारे एकूण चार ठिकाणं आहेत बरोबर इथे त्याने पश्चिम घाट दिला आणि पर्याय ऑप्शन पूर्व घाट दिला तो चुकीचा आहे पूर्व हिमालय किंवा हिमालय हे ही आहे म्हणजे आता दोन झाली एक पश्चिम घाट झाला दुसरं पूर्व हिमालय झालं तिसरं इंडो म्यानमार हिम ही, हिमालय झालं किंवा इंडो म्यानमार हॉटस्पॉट झाला आणि चौथा हॉटस्पॉट आहे सुधारँड सुधारलँडमध्ये केवळ आणि केवळ भारतामधला अंशतः भाग निकोबार हा येतो इंडो म्यानमारमध्ये भारताचा बा भा, भारताचा जो भाग आहे की त्याच्यामध्ये ईशान्येकडचे राज्य येतात आणि म्हणजे ऑस्ट्रेलियातली भारत आहेच आहे आणि म्यानमार हि म्यानमार सोबत बो दुसरे जे देश आहेत तर ते त्या देशाचा तिथं समावेश होतो तसंच स्विझरलँडमध्ये सिंगापूर फिलिपिन्स इंडोनेशिया मलेशिया देशाचा समावेश होत असतो पश्चिम घाटामध्ये श्रीलंकासोबत भारत पण आहे अंशतः बरोबर आणि हिमालयामध्ये नेपाळ भूटान पाकिस्तान चीन आणि तिबेट या सर्व देशाचा समावेश होतो हे आपण इथं बघितलंय आता पुढच्या स्लाईडमध्ये काय बघितलंय भारताच्या एकूण जमिनीपैकी खारपुटीचे वनाच्या क्षेत्राच्या नुसार व्यापली जमीन म्हणजे झिरो पॉईंट चौदा टक्के आहे ते एक टक्केपेक्षा खाली आहे मान्य आहे भारतात सर्वाधिक खारपुटीचे वन हे पश्चिम बंगालमध्ये आहे दोन नंबरला गुजरातमध्ये आहे खारपुटी वने हे सागरी सीमेचं सुद्धा संरक्षण करतात सागरी सीमेपासून सागरी पाण्यापासून लाटापासून भूगर्भाचं सुद्धा संरक्षण करतात आणि तिथं परिसंस्था ही विपुल प्रमाणात आहे जैवविविधता विपुल प्रमाणात आहे त्यामुळं अतिलोप किंवा रस्ते उड्डाणपूल किंवा इमारतीचं बांधकाम सोसायट्या जल जलसाठे धरणे ह्यासाठी किंवा नॅशनल हायवेसाठी ह्या संस्था उद्ध्वस्त करायला नको परिसंस्था वर त्यांचं प्रिझर्वेशन करायला पाहिजे असे गीता आपण संकल्पना बघितली परत आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाच्या बाबत बघितले नागपूर ह्याला व्याघ्र प्रवेशद्वार म्हणतात एकूण महाराष्ट्र सहा व्याघ्र क्षेत्र देशा आहे देशात नऊ आहेत एकोणीसशे बहात्तरचा प्रथम व्याघ्रगणनेचा कायदा पण आहे तसं विदर्भात एकूण पाच व्याघ्रगणना आहेत तसं पंचगंगा आहे ताडोबा आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे इथे त्याचं व्याघ्र प्रकल्पाचं संवर्धन केले जाते देशाची व्याघ्र प्रकल्पाची राजधानी म्हणून सुद्धा नागपूरला ओळखलं जाते नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या माध्यमातून टायगरची गणना केली जाते त्याच्यामध्ये सर्वात टॉपचं जे राज्य आहे ते कर्नाटक उत्तराखंड मध्य प्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र महाराष्ट्र हे पाचव्या क्रमांकावर आहे तर खालीलपैकी कोणते पावले जैविद्य संरक्षणे उचलले हे आता लॅटेस्टमध्ये आपण बघितलं उपयुक्त वनस्पती व प्राण्याचे संरक्षण हे जैवविध्या संरक्षणा उचललेले योग्य पावलं आहे सर्व प्राण्यांची शिकार नियंत्रित करण्यामुळे जैवविधेचं संरक्षण होते व त्यांच्यामध्ये वाढ होते हे पण योग्य पावलं आहे ड ऑप्शन आहे प्राण्यांची विश्रांती आणि भक्षण करण्याचं जे कुठलं ठिकाण आहे त्याचं जर संरक्षण केलं तर भक्षण करणारा प्राणी सुद्धा त्या त्या जीवावर अवलंबून असून त्या आदिवासामध्ये तो टिकून राहील बरोबर त्याची वाढ होईल त्याच्या पिल्लांची वाढ होईल त्याच्या अंड्यांची वाढ होईल लक्षात हरणाला जर वाघ खात असेल तर तुम्ही वाघाला के हद्द केलं तर हरणाची संख्या मरणाची वाढणार आहे बरोबर हरणाची संख्या जास्तीत जास्त वाढते याचा अर्थ काय तुम्हाला गवत आणि त्याच्या खाद्यपदार्थाची संख्या कमी होते म्हणून कुठल्याही जैवसंस्थेत बायोडायव्हर्सिटीमध्ये जैवविद्येमध्ये किंवा परिसंस्थेमध्ये मनुष्य किंवा हस्तक्षेप असून ते नॅचरल असायला पाहिजे लक्षात हे आपण बघितलं याच्यात उत्तर जे आहे चुकीचं असणार म्हणजे प्राणी वनस्पतीचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे नाही रोखणे असायला पाहिजे पुढचा प्रश्न बघितला आपण कोणत्या वर्षी वन्यजीव संरक्षण कायदा करायला तीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर साली करण्यात आला जोडायला पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी आहे पर्यावरण श्रेणी उत्पादनावर खुनपट्टीचा जो काय आहे तो आहे चार नंबर म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालचा जैविक कचरा नियोजन आहे क जे आपल्याला दिलंय ते एक नंबरचं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा आणि पुन्हा वापरण्यासाठी प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी दरचा जो ऑप्शन आहे ते आहे एकोणीसशे नव्याण्णवचा ओके मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम ह्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कैलास नावाचा जो माझा रेफरल कोड आहे याचा वापर करा आणि ह्याद्वारे तुम्हाला टेन पर्सेंट हे ऑफ भेटत असते त्यामुळे तुम्हाला माझ्या प्लसचे लेक्चर जास्तीत जास्त जास व्हिडिओज रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर क्लास तुम्हाला जॉईन करता येईल त्यामुळे माझा कैलास नावाचा कोड वापरा ठीक आहे विद्यार्थी इथं आपण थांबू धन्यवाद नमस्कार